नमस्कार, न्यू रूट्स हेअर ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पुन्हा बघूया आपला न्यू रूट्सचा एक अमेझिंग रिझल्ट, ज्यामध्ये बोलत आहेत सर. आपलं नाव? अनिकेत शिरोळे. सर, गाव? कोल्हापूर. वय? 28. बरं सर, कसं आहे, कशी जर्नी राहिली आहे तुमची ओव्हरऑल न्यू रूट्सच्या हेअर ट्रान्सप्लांटच्या रिझल्ट बाबतीतली? खूप चांगली झाली. ओके, सर्जरीची तारीख सर तुमची साधारण किती महिने झाली? 11 मार्च 2019. बरं, आणि आता तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय? छान वाटतो रिझल्ट. आपण सर्जरीबद्दलची थोडीशी माहिती घेऊया यांच्याकडून. सर्जरीच्या दिवशी तुम्ही आलात, सर्जरी जशी झाली आहे त्या संदर्भात तुम्हाला काही सांगायला आवडेल, तुमचा जो अनुभव असेल त्याबद्दल? सर्जरी करण्यापूर्वी माझ्यामध्ये मनामध्ये जी भीती होती ती सर्जरीनंतर पूर्ण निघून गेली. असं वाटत होतं की काहीतरी मोठं ऑपरेशन असेल किंवा काही जास्त रिस्की असेल, पण ते सर्जरी झाल्यानंतर काही त्रास वाटलेला नाही. आपल्याला न्यू रूट्सबद्दल तुम्हाला कल्पना कोणी दिली की ह्या हे क्लिनिक आहे, आपण इथे जायला हवं, आपण व्हिजिट करायला हवं? मी सर्च करत होतो यूट्यूबवरती, त्याच्यामध्ये मला जास्त रेटिंगमध्ये न्यू रूट्स हेअर क्लिनिक दिसलं, आढळलं, त्यामुळे मी जरा असं त्यामध्ये इंटरेस्ट घेतला न्यू रूट्समध्ये. तुमची जे हा पूर्ण स्टार्टिंग टू एंड पर्यंत जो भाग आपला कव्हर झालेला असेल, जर तुम्हाला आठवत असेल तर किती तास लागले असावेत पूर्ण सर्जरी? साधारणतः 8 ते 10 तास. 8 ते 10 तास, ठीक आहे. त्या दरम्यान तुमचं पूर्ण स्केड्यूल कसं होतं? तुम्हाला आपण ब्रेक्स वगैरे दिले तेव्हा तुम्हाला काही त्रास जाणवला, किंवा जेव्हा तुम्हाला रेग्युलर तुमचा कुठलाही दैनंदिन 7 दिवसाचा जो पिरियड होता, जो आम्ही तुम्हाला कम्प्लिटली कसं क्लिनिंग करायचं ते सांगितलं आहे, जसं कशी काळजी घ्यायची ते सांगितलं आहे, त्यामध्ये तुम्हाला काही अडचण निर्माण झाली? नाही, काही प्रकारची एकदम नॉर्मल रेग्युलर जसं तुम्ही आहात सध्या, तुम्ही तसंच फेस केलेलं आहे. आता तुम्ही जेव्हा तुम्ही आलेला होता तेव्हा तुम्ही कॉलेज स्टुडंट होता रेग्युलरली, तर त्या कॉलेजच्या कालावधीमध्ये तुम्हाला कुठे तुमचं जे आहे स्केड्यूल चेंज होताना जाणवलं, किंवा मग काही प्रॉब्लेम आले की तुम्हाला वाटलं की मी हे नव्हतं करायला हवं, मग माझ्या रिझल्टवरती याचा परिणाम होईल, असं कुठली गोष्ट जेणेकरून तुम्हाला वाटलं असेल की याने माझा रिझल्ट हॅम्पर झाला, असं काही वाटलं तुम्हाला? तर हे आहेत अनिकेत शिरोळे कोल्हापूरवरून. त्यांचा तुम्ही पूर्ण रिझल्ट जर बघायला गेलात तर हा स्टार्ट टू एंड आपण हा सगळाच बालनेस ग्रेड 6 आपण याला म्हणतो, हा एरिया आपण पूर्णपणे कव्हर केलेला आहे. जेवढं आपल्याला सोपं वाटतं की आपण सर्जरीला आपण इतका वेळ देतो, आपण इतकं करतो, इट्स नॉट दॅट इझी. हे सगळं आपल्या एक्सपर्ट लोकांच्या पूर्ण मेहनतीमुळे हे सगळं झालेलं आहे. सरांनीही आपल्याला खूप कोऑपरेशन दिलेलं आहे सर्जरीच्या दरम्यान, म्हणून हे आणि हा रिझल्ट, ह्या प्रकारचा रिझल्ट सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या डोनर एरियावरती अवलंबून असतो. तुम्हाला व्हेरिएशन्स जसं डोनर एरिया असेल त्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील. सरांचा डोनर एरिया खूप चांगला होता, त्यांनी खूप चांगलं कोऑपरेट केलेलं आहे, म्हणून एवढा चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळत आहे.